नमस्कार, मी वैदी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. गणपती गेले की चैन पळेना आम्हाला, या आपल्या मनस्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागले आहेत. 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर या काळात 9 दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो. गेल्या दशकभरापासून नवरात्रीत 9 दिवस 9 रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी यामागची धारणा आहे. एकोपा आणि समानतेचा संदेश यातून दिला जातो. तर यंदा नवरात्रीतील 9 रंग असे आहेत. 29 सप्टेंबर भगवा, 30 सप्टेंबर पांढरा, 1 ऑक्टोंबर लाल, 2 ऑक्टोंबर निळा, 3 ऑक्टोंबर पिवळा, 4 ऑक्टोंबर हिरवा, 5 ऑक्टोंबर राखाडी, 6 ऑक्टोंबर जांभळा, तर 7 ऑक्टोंबर मोरपंखी. खरं तर धर्मशास्त्रात रंगांची प्रथा नाही. नवरात्रीत 9 रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधारण 10-15 वर्षापासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा क्रू सोमण यांनी सांगितले. नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. 9 दिवसात या रंगांमुळे सारे जण एकमेकींच्या जवळ येतात, त्यांच्यामध्ये समानता दिसते. या दिवसात गरीब श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात, म्हणून एकोपा समानता यावी यासाठी 9 दिवस 9 रंगांची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली. महाराष्ट्रासह नवरात्रीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशा 9 अवतारांची पूजा केली जाते. काही ठिकाणी 9 रंगांमध्ये या 9 अवतारांची सजावटही केली जाते. त्यामुळे तुम्हीही आतापासून तयारीला लागा आणि यंदाच्या नवरात्रीसाठी तुमच्या कपाटामध्ये 9 रंगांचे कपडे सज्ज ठेवा. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.